खोपोली शहरातील शेडवली पाण्याच्या टाकी परिसरात मायावॉकी पद्धतीने वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ खोपोली नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून झाला. मियावॉकी पद्धतीने वृक्ष लागवड ही सध्याची गरज आहे. कमी जागेत जास्त संख्येने झाडांची संख्या वाढविणे ही आगामी काळात करणे गरजेचे असल्याने अशाच उद्यानांची निर्मिती शहरातील विविध भागात करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन डॉक्टर पंकज पाटील यांनी यावेळी केले. वृक्ष लागवडीनंतर त्यांचे संगोपन करण्याकरिता ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. डॉक्टर साईनाथ आहिर आणि खोपोली नगर परिषदेचे उद्यान पर्यवेक्षक निलेश लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबविण्यात येणार आहे. या लागवडीसाठी 2500 विविध जातीची फळं फुलं आणि दुर्मिळ औषधी वनस्पतींची निवड करण्यात आली आहे. यावेळी यशवंती हायकर्स, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, खोपोली बॉडी बिल्डर असोसिएशन, ज्येष्ठ नागरिक संघ अशा विविध संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणावेळी उपमुख्याधिकारी गौतम मगळे, विश्वास पाटील, प्रवीण भोई, निलेश लोखंडे आणि कर्मचारी उपस्थित होते.